पनवेल शहराजवळील खांदा कॉलनी येथील खांदेश्वर महादेव मंदिराच्या दानपेटीतील रक्कम चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली असून हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. पनवेल मधील मंदिरांना चोरट्यांनी लक्ष्य केलं आहे. यापूर्वीही पनवेल परिसरात तसेच रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी मंदिरातील दानपेट्या फोडण्यात आल्या. यापूर्वी पनवेल तालुक्यातील सुखापूर येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात चोरट्यांनी चोरी केली होती तर चिंचपाडा येथील मंदिरात देखील चोरांनी चोरीचा प्रयत्न केला होता. या चोरीतील आरोपींना अटक केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा चोरट्यांनी मंदिरातील दानपेटीकडे लक्ष वळविले आहे. खांदेश्वर ठाणे हद्दीतील खांदेश्वर महादेव मंदिरात दानपेटी चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या चार अनोळखी व्यक्ती चोरी करताना दिसून येत आहे. तू सुख करता तू दुःख हरता म्हणत गणरायाचे मंगळवारी मोठ्या जल्लोषात स्वागत झाले. त्यामुळे गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची रीघ लागलेली आहे. या अंतर्गत पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी गुरुवारी पनवेल तालुक्यातील गवाण कोपर आणि कोण या ठिकाणी भेट देत गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. कोकणात मोठ्या प्रमाणात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवासाठी मुंबई पुणे नाशिकसह राज्यातील तसेच परराज्यातील कानाकोपऱ्यातून चाकरमानी आपल्या गावी दाखल झाला आहेत. दीड दिवसांच्या गणेश विसर्जनानंतर 26 सप्टेंबरपासून या गणेश भक्तांचा व्यवसाय नोकरीवर परतीचा प्रवास मोठ्या संख्येने सुरू होणार आहे. त्यांचा परतीचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून कोकणातील राज्य परिवहन महामंडळाचे सर्व आगार सज्ज झाले आहेत. फेऱ्या आणि ग्रुप बुकिंगच्या बसेस अशी वाहतूक करण्यासाठी जशी मागणी येईल त्यानुसार विहित फेऱ्यांचा अधिकाधिक उपयोग करून प्रसंगी आवश्यकता लागल्यास त्याप्रमाणे विभागीय कार्यालयाकडून जादा बसेसची मागणी करण्यात येईल. तसेच वरिष्ठ कार्यालयाच्या निर्देशानुसार गाड्यांची दुरुस्ती केली असल्याचे आगार व्यवस्थापक नीता जगताप यांनी सांगितले आहे. 15 ते 20 सप्टेंबर या काळात भारमान 61% असल्याने मुरुड आगार फायद्यात आहे. ऐन गौरी गणपतीच्या सणासुदीला प्रवासी सेवा चांगल्या प्रकारे मिळावी बसेस वेळेवर सुटाव्यात म्हणून वाहक चालकांचे उत्तम सहकार्य लाभत असल्याने आगार व्यवस्थापकांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न महिला आरक्षण संदर्भात जे विधेयक संसदेत पास झालं आहे. या महिला आरक्षण बिल संदर्भात गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न कुठलेच सरकार आणू शकले नाही. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे महिला आरक्षण विधेयक लोकसभा तसेच राज्यसभेत पास झाले. या बिलामुळे महिला आपल्या हक्कासाठी लढू शकणार आहेत. महिलांच्या प्रश्नांसाठी आपली भूमिका मांडू शकणार आहेत. याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाते. या आरक्षणाचे महिला म्हणून मला अभिमान असून मी माझ्या मतदारसंघातील महिलांच्या वतीने त्याचे स्वागत करते असे मत भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केलं आहे. यापुढे आता जबाबदारी सर्व राज्यांवर असून त्यांनी देखील हे बिल आपल्या विधानसभेत मंजूर करावे आणि महिलांना न्याय द्यावा. महिला या देशाचे नेतृत्व करू शकतात हे बिलामुळे सिद्ध होणार आहे. महाराष्ट्रात देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा महाराष्ट्रामध्ये बिल आणून विधानसभेत सदर बिल पास करून महिला भगिनींना दिलासा देतील अशी अपेक्षा बाळगते असे मंदा म्हात्रे म्हणाल्या. नैऋत्य मान्सून संदर्भात भारतीय हवामान विभागानं मोठी घोषणा केली आहे. 25 सप्टेंबर नंतर पश्चिम राजस्थानातून परतीचा मान्सून माघारी फिरण्यास परिस्थिती अनुकूल असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. दरम्यान महाराष्ट्रात 2 दिवस चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तसेच 5 ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाचा अंदाज कायम आहे. सध्या देशातील काही राज्यात चांगला पाऊस कोसळत आहे. मात्र काही भागात पावसानं दडी मारल्याचं चित्र आहे. अद्यापही शेती पिकांना पावसाची खूप गरज आहे. पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. अशा स्थितीतच परतीच्या मान्सून अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवर सह्या केल्याच्या औचित्याने दरवर्षी जागतिक ओझोन दिवस साजरा केला जातो. या दिवसाचं औचित्य साधून हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी महाड विद्यालयात हवामान बदलाचे प्रमाण कमी करून ओझोन थराचे संवर्धन करणे या विषयावर पोस्टर बनविण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये मानवी कृतींमुळे पर्यावरणात होणाऱ्या बदलांविषयी आणि त्यांच्या परिणामांविषयी जनजागृती करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाविषयी विचार करण्यासाठी प्रेरित करण्याच्या हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये महाविद्यालयाच्या विविध विभागातील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवून अतिशय सुंदर प्रकारे पोस्टर बनवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हिरवळ एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष किशोर धारिया, संचालिका सोनाली धारिया यांच्या प्रोत्साहनाने विद्यार्थ्यांना पर्यावरणाशी संलग्नित गोष्टींची जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी हिरवळ एज्युकेशन ट्रस्टच्या प्रमुख सल्लागार डॉक्टर संध्या कुलकर्णी, महाविद्यालयाचे प्राचार्य सुदेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आयुर्वेदाच्या निरोगी सवयींचे पालन केल्याने मानवी शरीर हे तंदुरुस्त आणि निरोगी राहते, तसेच व्यक्ती दीर्घ आयुष्य जगते. आपल्या सवयी सुधारण्याचा हा रोजच्या जीवनातील एक यशस्वी प्रयत्न आहे. या प्राचीन ज्ञानाच्या मार्गदर्शनामुळे आपण आहार आणि जीवनशैली सुधारू शकतो, जेणेकरून केवळ निरोगी आयुष्य जगता येणार नाही तर दीर्घ आयुष्य देखील जगता येईल. याच अनुषंगाने 7 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2:30 वाजेपर्यंत वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे आयुर्वेदिक शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे. या आयुर्वेदिक शिबिरामध्ये विख्याते आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर मालविका तांबे या मार्गदर्शन करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितलं की तंदुरुस्त आणि निरोगी जीवनशैली स्वीकारणे म्हणजे केवळ आपल्या जीवनात अधिक बदल करणे किंवा नवीन सवय लावणे असा अर्थ मुळीच नाही, तर याचा खरा अर्थ आपल्या नियमित दिनचर्येकडे लक्ष देणे असल्याचे म्हटलं आहे. शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांना आपले आदर्श मानून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेले रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे. यावेळी त्यांनी पनवेल निवासस्थानी डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील तसेच थोर समाज सुधारक जनार्दन भगत, पिताजी चांगूकाना ठाकूर आणि माताजी भागूबाई चांगू ठाकूर यांच्या प्रतिमे पुष्पमाला अर्पण केली. पनवेल महानगरपालिकेने सुरू केलेल्या मूर्तीदान उपक्रमाला पनवेलकरांकडून प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. 1.5 दिवसांच्या बाप्पांना बुधवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावर्षी पनवेल महानगरपालिकेने आयुक्त गणेश देशमुख यांच्या संकल्पनेने हाती घेण्यात आलेल्या मूर्तीदान उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. 30 भाविकांनी पालिकेकडे आपल्या मूर्तीदान केले आहेत. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात 7,955 गणपतीचे विविध विसर्जन घाटांवर विसर्जन करण्यात आले. यापैकी 714 मूर्तीचे पालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले. पालिकेने नागरिकांना आपल्या मूर्ती पालिकेने तयार केलेल्या मूर्तीदान केंद्रात दान करण्याचे आवाहन केलं आहे. या मूर्तीची पालिकेकडून विधिवत कोपरा खाडीत एकत्रित विसर्जन केले जात आहे. उपायुक्त डॉक्टर वैभव विधाते यांच्या माध्यमातून या मूर्तीदान उपक्रमाचे नियोजन करण्यात आलं आहे. पनवेल महानगरपालिकेमार्फत प्रथमच नव्या मुंबईत अशा प्रकारे मूर्तीदान उपक्रम राबविण्यात आला आहे. याकरिता पालिकेने जनजागृतीवर देखील भर दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई शहरामधील झोपडपट्टी क्षेत्र यामध्ये प्रथम चिंचपाडा येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण योजनेचा श्री गणेशाकडून बायोमेट्रिक सर्व्हेचा शुभारंभ करण्यात आला आहे. यावेळी झोपडपट्टी पुनर्वसनासाठी कायम अग्रही असलेले तसेच सातत्याने मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करत असलेले शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुले उपस्थित होते. यावेळी विजय चौगुले यांनी उपस्थित नागरिकांना पुनर्वसनाची प्रक्रिया समजावून सांगितली. कागदपत्रे अपूर्ण असल्यास घाबरू नका, आम्ही तुम्हाला मदत करू, प्रत्येक नागरिकास घर मिळेल असा विश्वास त्यांनी नागरिकांना दिला.
रायगड जिल्ह्यात गौरी गणपती सणाला फार महत्व आहे. गणरायाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर 2-3 दिवसांनी गौरीचे आगमन होते. काही ठिकाणी फुलांच्या तर काही ठिकाणी मूर्तीच्या गौरीचे पूजन करण्यात येते. त्यानंतर घरातील आणि शेजाऱ्यातील सुवासिनी गौरीचा ओवसा घेतात. हा सोहळा उत्साहात पार पडला. यंदा कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1346, नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1252, माथेरान पोलीस ठाण्याच्या हद्दीत 11 अशा 2609 गौरींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. दुपारी गौरीचे पूजन झाल्यावर घरातील सुवासिनी नटून थटून सुपामध्ये पूजेचे साहित्य घेऊन गौरीचा ओसा घेतला. विशेष म्हणजे नववधूने हा ओसा घेतलाच पाहिजे असे परंपरेनुसार ठरलेले आहे. यावेळी त्यांनी उकडलेल्या पिठांचे दिवे लावून गौरींना ओवाळले. या सोहळ्याचा आनंद बहुतांश घरातील सुवासिनींनी घेतला. बऱ्याच ठिकाणी केवळ गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली जाते, गौरी आणली जात नाही. काहींची गौर एकच असते. अशा ठिकाणी सारे कुटुंबीय गौराई असलेल्या मोठ्या घरी एकत्रित झाले आणि गौरी पूजन करून ओवासा घेऊन आनंद लुटला.